पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस। सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान। युनायटेड 18 फॅक्टरी आउटलेट श्री तिरुपती गार्मेंट्स प्रकाश चित्र मंदिरासमोर पारोळा रोड धुळे। मोबाईल 94214-62974। देशभरात गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना आणि त्यात घटनांमधील कौर पाथा धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी घेऊन धुळ्यात मोर्चा। पंतप्रधान मोदी यांच्यावर टिप्पणी करताना पाकिस्तान परराष्ट्र मंत्री भुट्टो यांनी रक्तातला दोष सांगितला। खासदार डॉक्टर भामरे यांची जळजळीत प्रतिक्रिया। धुळे जिल्ह्यातील 119 ग्रामपंचायतींसाठी रविवारी सरारी 75% मतदान झाल्याचा अंदाज। मतमोजणी 20 डिसेंबरला होणार। ख्रिसमससाठी राजस्थानातील विक्रेत्यांनी सांताक्लॉज, टोपी, जिंगल बेल आणि अन्य साहित्य विक्रीस आणले। यंदा अपेक्षित उलाढाल होण्याची व्यावसायिकांना अपेक्षा। आणि धुळे शहर आणि शहरालगत असलेल्या महामार्गावर वाहतूक कोंडी। महापालिका प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या ताबा सध्या मोकाट जनावरांकडे। आता बातम्या विस्ताराने। देशभरात गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना घटनेतील क्रौर्य पाहता धर्मांतर बंदी कायदा अस्तित्वात येणे गरजेचे आहे। त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत। कायदा निर्माण करण्यास उशीर म्हणजे हिंदू तरुणींसाठी धोकादायक काळ वाढविणे। असे होईल तेव्हा देशभरातील कोट्यवधी हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन सरकारने धर्मांतर बंदी कायदा निर्माण करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी रविवारी धुळ्यात करण्यात आली। त्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेच्या पुढाकाराने आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चा जेल रोडवर पोहोचल्यानंतर तेथे जाहीर सभा झाली। धर्मांतरण विरोधी कायदा आणावा यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धुळे शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। शहरातील मनोहर चित्र मंदिर जवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून मोर्चात सुरुवात झाली। मोर्चात 1,00,000 महिला पुरुष सहभागी होतील असा दावा करण्यात आला होता। त्यामुळे पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता। कोणतीही परिस्थिती निर्माण होऊ नये आणि त्यात आपले नुकसान होऊ नये अशी भूमिका घेऊन शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवरील काही व्यापारी प्रतिष्ठाने मोर्चा जात नाही तोवर बंद होती। मोर्चा गेल्यानंतर परिस्थितीचा अंदाज घेत व्यापाऱ्यांनी दुपारी नंतर दुकाने सुरू केली। शहराच्या प्रमुख मार्गावरून निघालेल्या मोर्चाचा समारोप जेल रोडवर जिल्हा कारागृहाजवळ झाला। यावेळी मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले। सुरेश चव्हाणगे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात अनेक राजकीय नेते सहभागी झाले होते। त्यात खासदार डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप करपे, सतीश महाले, मनोज मोरे यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता। तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झालेले असताना धर्मांतरण विरोधी कायद्याच्या मागणीला पाठिंबा देत काही तृतीय पंथी देखील मोर्चात सहभागी झाले होते। प्रतिवर्ष 10,00,000 पेक्षा जास्त मुली या हिंदूंच्या पळवून फसवून नेल्या जात आहे। या सगळ्या विरुद्ध मुलीचे 35 तुकडे झाल्यानंतर जो लोकांच्या मध्ये आक्रोश आलेला आहे तो ज्वालामुखी झाला। देशभर गावगाव गल्ली पोळात चौकात फुटत आहे। अशा ज्वालामुखीला सत्तेपर्यंत पोहोचवणं
दुश्मनांना आणि शत्रूंना सजा देणं यामध्ये त्याचं रूपांतर झालं नाही तर त्याचा काही उपयोग नाही. आपण त्या महाराष्ट्राचे आहोत ज्यांनी आपल्या आया बहिणींच्या इज्जतीसाठी आपल्या गर्दनी उतरवल्या, शिर उतरवले. अशा राज्यांनी यात पुढाकार घ्यावा म्हणून मी दिल्लीवरनं खास करून या कार्यक्रमाला आलो. या ठिकाणी धुळ्याचा इतिहास आहे. पूर्ण महाराष्ट्रावर उत्तरेतून होणारे आक्रमणं याच क्षेत्रातल्या लोकांनी थांबवली होती आणि म्हणून आता पुन्हा हे जे आक्रमण चालू आहे यासाठी धुळे आणि या उत्तर महाराष्ट्रातल्या लोकांनी पुढाकार घ्यावा. याआधी मी तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा जो हिस्सा आहे तिकडनं जे चालू आहे त्यासाठी लातूरला गेलो होतो. आज या ठिकाणी आलो. बाकीचं माझं मत मी स्टेजवर मांडेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही आदिवासींच्या नावे बनावट प्रमाणपत्र घेऊन शासकीय सेवेत असणाऱ्यांना संरक्षण दिले जात आहे, त्यामुळे खऱ्या आदिवासींना त्यांचा हक्क मिळत नाही. आदिवासींना त्यांचा हक्क मिळू नये यासाठीच सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही कार्यवाही करीत नाही, असा आरोप आदिवासी संघटनेचा आहे. शिरपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध नोंदविण्यात आला. तसेच सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होत असल्याने याबाबत योग्य ती कार्यवाही लवकरच करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात आदिवासींच्या नावे बनावट प्रमाणपत्र मिळवून अनेक जण शासकीय नोकरीत आहेत. याबाबत आदिवासी संघटनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निकाल देताना बनावट प्रमाणपत्र घेऊन शासकीय सेवेत असणाऱ्यांना काढून टाका आणि त्या जागी मूळच्या आदिवासींना संधी द्यावी असे निर्देश निकालात देण्यात आले आहेत. पण राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे दुर्लक्ष करून बनावट आदिवासी आणि शासकीय सेवेत असणाऱ्यांना संरक्षित करीत आहेत. सरकारच्या या कार्यपद्धतीचा आम्ही निषेध करतो. मूळच्या आदिवासींना त्यांचे हक्क मिळू नयेत हीच सरकारची भावना आहे. पण येणाऱ्या काळात मूळ आदिवासींना त्यांचा हक्क दिला नाही तर सरकार सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करीत आहे हे निदर्शनास आणून देण्याची कार्यवाही केली जाईल असे निवेदन शिरपूर येथे प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले. शिरपूर येथे झालेल्या आंदोलनात बिरसा फायटर्सचे नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा, शिवसेनेचे शिरपूर तालुका संघटक मुकेश शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, ईश्वर मोरे, एकलव्य प्रतिष्ठानाचे भूषण मोरे, तालुका अध्यक्ष शुभम पवार, विजय पावरा, उपाध्यक्ष समाधान ठाकरे, दारासिंग पावरा, दीपक भील, विलास पावरा, संग्राम भील यांचा समावेश होता. यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे दाखवित आपली भावना व्यक्त केली. कार्यकर्ते तालुका शिरपूर प्रांताधिकारी ऑफिस इथं जमलेलो आहोत आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो की त्यांनी 6 जुलै 2017 जो आदिवासींच्या निर्णय होता की जे बोगसांनी जागा पडवलेल्या त्या आमच्या समाजाच्या त्यांना जे लोक म्हणजे आदिवासीचे व्हॅलिडिटी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यांना त्यांची सेवा समाप्ती करण्यात यावी आणि खऱ्या आदिवासींना त्या जागेवरती पदस्थापना देण्यात यावी असं जाहीर म्हणजे आदेश देण्यात आले. तरी त्यांनी त्या आदेशाला स्थगिती देऊन किंवा डालवून बोगसांना संरक्षण देऊन पदस्थापना देण्यात आलेली आहे म्हणून आम्ही त्यांचा आज जाहीर निषेध करत आहोत पूर्ण समाजाच्या वतीने. जर आम्हाला न्याय नाही मिळाला किंवा आमच्या समाज बांधवांना न्याय नाही मिळाला तर आम्ही त्या काही दिवसांमध्ये राज्यभर तीव्र आंदोलन करणार. न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारतीय पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेली टिप्पणी अशोभनीय आहे. पाकिस्तान सध्या रसातळाला गेला आहे. तेथील जनतेची दिशाभूल करण्यासाठी भुट्टो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिप्पणी केली. अशी टिप्पणी करताना भुट्टो यांनी त्यांच्या रक्तातला दोष सिद्ध केला आहे अशी प्रतिक्रिया खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी व्यक्त केली. तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका चौकात भुट्टो यांची छबी असलेले पोस्टर जाळले आणि पाकिस्तानच्या ध्वजास जोडे मारत तीव्र निषेध नोंदविला. न्यूयॉर्कमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलवाल भुट्टो यांनी भारतीय पंतप्रधान मोदी यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. भारतसारख्या एकात्मता जोपासणाऱ्या राष्ट्राच्या पंतप्रधानाबाबत अशा पद्धतीने टिप्पणी करणे कोणत्याही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यास शोभणारे नाही. पाकिस्तानची परिस्थिती रसातळाला गेली आहे. तेथे सर्वसामान्य माणसाला जगणे कठीण झाले आहे. पण तेथील नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी भुट्टो यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिप्पणी केली. अशी टिप्पणी करताना भुट्टो यांनी त्यांच्या रक्तातला दोष सिद्ध केला आहे
असे म्हणत खासदार भामरे यांनी निषेध नोंदविला आहे. धुळे शहरातील महापालिका चौकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भुट्टो यांची छबी जाळली, तसेच पाकिस्तानच्या झेंड्यास जोडे मारत निषेध व्यक्त केला. बिलावल भुट्टो नावाचा एक पाकिस्तानी, त्याचा बंदी आहे, त्याचा DNA खराब आहे, त्याच्या आजोबाने हेच काम केलं भारताविरुद्ध बोलतात, त्याच्या आईने तेच काम केलं भारताविरुद्ध, आणि आता पाकिस्तान देशोदडीला लागलेला आहे, पाकिस्तानच्या जनतेला पाहिला नाही, पाकिस्तानची जनता श्रीलंका सारखी विद्रोह करण्या मागे लागलेली आहे, याची भीती या लोकांना आहे, म्हणून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी भारताला शिव्या देण्याचा हा त्यांचा नेहमीचाच उपक्रम आहे. म्हणून अशा भुट्टो आणि त्या फिरावळचा आम्ही जाहीर निषेध करतो भारतीय जनता पक्षाच्या वतीने, आणि त्या निमित्ताने आम्ही सगळेजण जमले. याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा कमीच आहे. आंतरराष्ट्रीय पटलावर ते उघडे झालेले आहे, आणि म्हणून आपल्या देशाच्या लोकांचं लक्ष वळवण्यासाठी अशी कटकटगिरीचे सतत करण्यात आलेले आहात, आणि त्यांचा निषेध निषेध निषेध. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. LED TV, LED 3D TV, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट LED TV, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. सूट तर अनेक जण देतात, पण बंपर ऑफर फक्त युनायटेड 18 मध्येच. देशातील नामांकित ब्रँडेड कपड्यांमधील युनायटेड 18 फॅक्टरीचे आउटलेट आता आपल्या धुळे शहरात सुरू झाले. युनायटेड 18 शोरूम मध्ये तुम्ही प्रत्येक खरेदीवर भरघोस सूट मिळवा. तसेच 9,999 रुपयांचे रेडीमेड कपडे खरेदी करून केवळ 3,333 रुपये द्या. बंपर ऑफर घेण्याची संधी केवळ 31 डिसेंबर 2022 पर्यंत. तुम्हाला हवे असलेले ब्रँडेड रेडीमेड कपडे अगदी कमी किमतीत खरेदी करा. संपर्क युनायटेड 18 फॅक्टरी आउटलेट, श्री तिरुपती गार्मेंट्स, प्रकाश चित्र मंदिरासमोर, पारोळा रोड, धुळे. मोबाईल क्रमांक 94-214-62-974. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर जास्त राहण्यापेक्षा अभ्यासात लक्ष केंद्रित करावे, कारण येणाऱ्या काळात केवळ गुणवत्तेलाच वाव मिळणार आहे. स्पर्धा टोकाची वाढत असताना आता अभ्यासाचे नियोजन करा. आपल्याला केवळ शिक्षित नाही तर सुसंस्कारित शिक्षित व्यक्ती व्हायचे आहे, हे लक्षात घ्या, असे मत जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी व्यक्त केले. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या पुढाकाराने बुधवारी सायंकाळी पोलीस आणि विद्यार्थी संवाद मेळावा झाला.
पोलीस प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या मेळाव्यास अनेक जण उपस्थित होते. जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस विद्यार्थी संवाद मेळावा झाला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुण यांच्यासह अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख किशोर काळे, माजी महापौर जयश्री अहिरराव, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती योगिता बागुल, ॲडव्होकेट चैतन्य भंडारी, नगरसेविका बालीबेन मंडोरे, मायादेवी परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा अधिकारी शर्मा म्हणाले, आज माहिती तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली आहे. अभिव्यक्त होण्यासाठी सोशल मीडिया उपलब्ध झाला आहे, पण सोशल मीडियाचा जास्तीचा वापर करताना आपण आपले नुकसान करीत आहोत हे तरुणांनी लक्षात घेतले पाहिजे. कारण दिवसेंदिवस स्पर्धा टोकाची होत आहे. स्पर्धेच्या काळात केवळ गुणवत्तेलाच महत्त्व दिले जाणार आहे, तेव्हा सोशल मीडियावर जास्त काळ रमण्याऐवजी गुणवत्ता वाढीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले. आपल्याला जीवनामध्ये कुठेही काम करायचे, चांगला अभ्यास आपल्याला पूर्ण मदत करणार आहे. आयएएस अधिकारी मंडळामध्ये, आयएएस अधिकारी मंडळामध्ये, डीवायएसपी मंडळामध्ये, डिप्टी कलेक्टर, तहसीलदार किंवा चांगले एमएलसीमध्ये नोकरी करण्यासाठी किंवा स्वतःचा बिझनेस ओपन करण्यासाठी आपल्याला एक चांगला अभ्यास करावा लागेल, अप टू डेट राहावं लागेल, चांगली न्यूज वाचा, हे माझा पहिला पॉईंट आहे. दुसरा पॉईंट आहे की आपण फिजिकल फिटनेसवर, जे माझे सगळे मित्र असतात सगळे फिजिकल फिटनेसवर खूप म्हणजे ते परत मी सांगतो, आयआरएस अधिकारी असो आयपीएस अधिकारी तर आमच्यासमोर बसलेले आहेत. मी आपल्या माहितीसाठी सांगतो की आमचे एसपी साहेब आहेत, ते आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये ते एक दिवसात 400 किलोमीटर सायकल चालवली त्यांनी, आणि आता 2 दिवसापूर्वी 600 किलोमीटर सायकल एका दिवसात त्यांनी पूर्ण केलेली आहे. तुम्ही काय करायचं की दामिनी पत्राची गाडी जायची, कॉलेजच्या शाळेच्या क्लासच्या बाहेर थांबायची, त्या दामिनी पत्राच्या गाडीमध्ये कोण व्यक्ती आहे ते शाळेच्या प्राचार्यांना माहीत नसायचं, विद्यार्थ्यांना माहीत नसायचं. बदल असा केला आहे की प्रत्येक पोलिसचे निहाय शाळा असतील, कॉलेज असतील, शिकवणे असतील, तिथल्या लोकांसाठी, त्या विद्यार्थ्या विद्यार्थिनीसाठी ती दिदी दादा हे त्या भूमीत काम करतील. त्या अनुषंगानं माझी अशी अपेक्षा आहे की आमच्या दादा दिदीने तिथल्या विद्यार्थिनीशी एवढी संवाद आम्ही तयार करायला पाहिजे. धुळे जिल्ह्यातील 119 ग्रामपंचायतींसाठी रविवारी सरासरी 75% मतदान झाल्याचा अंदाज आहे. सकाळी 7:30 पासून मतदानास सुरुवात झाली. दुपारी 1:30 पर्यंत 50.33% मतदान झाले होते. दुपारी 3 नंतर मतदान प्रक्रियेचा वेग वाढला. अनेक ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली, तर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. दरम्यान धुळे तालुक्यातील फागणे येथे बोल्यावर चढण्यापूर्वी सीमा कुंभार या तरुणीने मतदानाचा अधिकार बजावला. मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे. धुळे जिल्ह्यातील 119 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. सकाळी 7:30 पासून मतदान केंद्र मतदारांसाठी खुले करण्यात आले. सकाळी मतदानाचा वेग काहीसा कमी होता, पण 10 नंतर मतदान प्रक्रियेने वेग घेतला. ग्रामीण भागात सध्या रब्बी हंगामाची कामे सुरू आहेत, त्यामुळे शेतकरी शेतमजूर जर मतदान न करता शेतावर गेला तर मतदानासाठी तो पुन्हा येणार नाही याची जाणीव असल्याने उमेदवारांच्या पाठीराख्यांनी सकाळी 8 पासून मतदारांच्या घरी हजेरी लावली. मतदान आपल्याच उमेदवारास पडावे यासाठी राजकीय पक्षाचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी प्रयत्नशील होते. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षविरुद्ध लोकशाही आघाडी असे चित्र आहे. जिल्ह्यात खासदार, आमदार आणि राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, कारण येत्या 2 वर्षात विधानसभा आणि लोकसभेसाठी निवडणूक होणार आहेत. सरपंच थेट जनतेतून निवडला जाणार असल्याने आपल्याच उमेदवारास मत मिळावे यासाठी राजकीय पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. मतदान होत असताना कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी मतदान केंद्राच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुण यांनी फागणेसह अन्य गावांना भेटी देऊन पाहणी केली.
दुपारी 1:30 50.33% मतदान झाले होते. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला. उमेदवारांच्या पाठीराख्यांनी आणि पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी मदत केली. दुपारी 3 मतदानाचा वेग वाढला. सायंकाळी 5:30 मतदारांना मतदान केंद्राच्या आवारात प्रवेश देण्यात आला. धुळे तालुक्यातील फागणे येथे बोहल्यावर चढण्यापूर्वीच सीमा कुंवर या तरुणीने मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी आले आहे. माझं नाव सीमा गोविंद कुंवर आहे आणि आज माझं लग्न आहे. लग्नाच्या आधी मतदान करण्याचं कर्तव्य आहे. मग मी मतदान केलं. आज पहिलंच मतदान होतं माझं. तर मतदान करा आणि चांगले नेतृत्व. आज रविवार दिनांक 18 डिसेंबर 2022 रोजी धुळे जिल्ह्यामध्ये आज 118 ग्रामपंचायतीमध्ये इलेक्शन होत आहे. तसे आपल्याकडे 128 ग्रामपंचायतीमध्ये इलेक्शन होतं, परंतु 10 ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे 118 ठिकाणी आपण बंदोबस्त लावलेला आहे. या ठिकाणी आता वोटिंग सुरू झालं आहे. वोटिंग सगळ्या ठिकाणी शांतपणे आहे. आम्ही सगळ्या लोकांना इन्स्ट्रक्शन दिले होते की कुठल्याही बूथवर कुठला अनुचित प्रकार घडणार नाही. प्रत्येक बूथच्या बाजूला इमारतीच्या बाजूला 200 मीटरवर आपण एक लाईन आखून त्या ठिकाणी पोलिंग एजंटचे बूथ बाहेर लागतील. कुठलाही इतर प्रतिनिधी हा मतदाराबरोबर जाणार नाही. या ठिकाणी आपण पाहता की बंदोबस्त हा चोख लागलेला आहे. सकाळपासून कुठलेही आत्तापर्यंत आम्हाला रिपोर्ट झाला नाही की कुठल्या मतदान केंद्रावर अजून पोलिंग सुरू झालं किंवा अडचण आहे. आज दिवसभर आमचं पेट्रोलिंग असणार आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही सेक्टर्स पाडलेले आहेत. ॲडिशनल SP असतील, SDPO असतील, PI असतील किंवा त्यांचे अधीनस्थ अधिकारी असतील. हे पेट्रोलिंग चालू आहे. प्रत्येक 2 तासांनी आम्ही रिपोर्ट घेणार आहोत आणि दरच्या आकडेवारी आम्ही आरोना कळवणार आहोत. आज कुठलाही अनुचित प्रकार घडणे अनुषंगाने खबरदारी घेतली आहे. सर, धुळे शहरातील तहसील कार्यालयाच्या आवाराला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी गौण खनिजाची बेकायदेशीर वाहतूक करणारी अनेक वाहने जप्त केली आहेत. जप्त केलेली ही वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे शासकीय कामानिमित्त तहसील कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना आपली वाहने कुठे उभी करावीत असा प्रश्न पडतो. जप्त करण्यात आलेल्या वाहनांसाठी अन्यत्र जागा शोधावी अशी मागणी नागरिकांची आहे. धुळे शहरातील नदी नाल्यांच्या पात्रातून वाळूची तस्करी केली जाते. तसेच शासकीय जमिनीवर असलेल्या डोंगराची तोडफोड करून दगड मुरुम वाहून नेल्या जातात. शासकीय महसूल बुडवून मोठ्या प्रमाणात पैसे मिळवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तालुक्याच्या विविध भागातून वाळू आणि मुरुमांची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. काही संवेदनशील नागरिक याबाबत तक्रार करतात. त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांसह काही जण कारवाई करतात. अशा कारवाईत वाहने जप्त केली जातात. जप्त करण्यात आलेली वाहने तहसील कार्यालयाच्या आवारात उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या आवाराला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत, त्यामुळे शासकीय कामासाठी तहसील कार्यालयात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वाहने रस्त्यावर उभी केली तर वाहतूक नियंत्रण शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य वाहनधारक त्रस्त झाले आहेत. तहसील कार्यालयाकडून जप्त करण्यात आलेल्या वाहनांसाठी अन्यत्र जागा शोधली जावी अशी मागणी होत आहे. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, AC समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स,
झाशीर आणि पुतळ्याजवळ धुळे. दूरध्वनी 0252 82 11 211 295 311 मोबाईल 94924 39 111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0252 62 237 287. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. ख्रिसमस सणासाठी राजस्थानातून आलेल्या व्यावसायिकांनी विविध साहित्य बाजारात आणले आहे. त्यात सांताक्लॉजचा मुखवटा, टोपी, जिंगल बेल तसेच विविध खेळ साहित्याचा समावेश आहे. यंदा कोरोनाचे निर्बंध नसल्याने अपेक्षित व्यवसाय होईल अशी अपेक्षा रामलाल या व्यावसायिकाने व्यक्त केली. धुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि महामार्गालगत हे साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. साहित्य आकर्षक असल्याने जाणारा प्रत्येक जण या ठिकाणी थांबतो. ख्रिश्चन बांधवांचा ख्रिसमस हा सण अवघ्या 8 दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध व्यावसायिक धुळे शहर आणि शहरालगत असलेल्या महामार्गांच्या काठावर स्थिरावले आहेत. धुळे शहराजवळून सुरत, नागपूर आणि मुंबई आग्रा असे 2 महामार्ग जातात. या महामार्गांच्या काठावर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यांवर परराज्यातील व्यावसायिक आले आहेत. राजस्थानातून आलेल्या रामलाल नावाच्या विक्रेत्याने ख्रिसमससाठी हमखास खरेदी केली जाणारे सांताक्लॉजचे मुखवटे, टोपी, जिंगल बेल आणि अन्य खेळ साहित्य विक्रीस आणले आहेत. महामार्गालगत आणि शहरातील रस्त्यांच्या काठावर असलेले सांताक्लॉजचे मुखवटे सारांचे लक्ष वेधून घेत आहेत. 200 ते 500 रुपये किमतीचे हे साहित्य आता अनेक जण खरेदी करीत आहेत. यंदा कोरोना संसर्ग नियंत्रणात आल्यामुळे सण उत्सव एकत्रितपणे साजरे केले जात आहेत. त्यामुळे यंदा ख्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आणि त्यातून चांगला व्यवसाय होईल असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत होत असलेल्या अभ्यास दौऱ्यातून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त माहिती घ्यावी, योग्य पद्धतीने फळबाग साकारून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे असे आवाहन कृषी अधिकारी SD मालपुरे यांनी केले. धुळे शहरातून काही शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील ड्रॅगन फ्रूटसह अन्य ठिकाणच्या फळबागांची पाहणी करण्यासाठी रवाना झाले. त्यावेळी कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. शासनाच्या फलोत्पादन विकास कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग साकारण्यासाठी विविध प्रकारची मदत केली जाते. फळबाग साकारणाऱ्या शेतकऱ्यांना शास्त्रीय माहिती मिळावी यासाठी अभ्यास दौरे केले जातात. शेतकऱ्यांना योग्य प्रकारची रोपे, रोपांची लागवड, फळबागेची काळजी कशी घ्यावी, प्रक्रिया उद्योग कसा उभारावा याबाबत मार्गदर्शन केले जाते. कृषी विभागाच्या पुढाकाराने अहमदनगर जिल्ह्यातील ड्रॅगन फ्रूट शेतीसह अन्य ठिकाणी उभारण्यात आलेल्या फळबागांची पाहणी करण्यासाठी अभ्यास दौरा काढण्यात आला. त्यात धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील काही प्रयोगशील शेतकरी सहभागी झाले आहेत. कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारातून अभ्यास दौऱ्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांच्या वाहनास कृषी अधिकारी मालपुरे यांनी हिरवा झेंडा दाखविला. तसेच यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण असलेल्या फळबागाची चिकित्सकपणे पाहणी करावी, शास्त्रीय माहिती घेऊन त्यापेक्षा अधिक चांगली फळबाग साकारावी, कारण त्या ठिकाणी झालेल्या चुका लक्षात घेऊन त्या टाळल्या जाव्यात हा या अभ्यास दौऱ्याचा हेतू आहे असे मालपुरे यांनी स्पष्ट केले. कृषी विभागाचा हा अभ्यास दौरा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे असे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. धुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि शहरालगत असलेल्या महामार्गावर वाहतुकीचा सतत खोळंबा होत आहे. शहराच्या दक्षिणेला मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या हॉटेल रेसिडेन्सी पार्क समोर सतत वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे महामार्गावर धावणाऱ्या आणि शहरात येणाऱ्या वाहनांची कोंडी होते. तसेच धुळे शहरातील रहदारीच्या रस्त्यांवर मोकाट जनावरांनी ताबा मिळविला आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर सतत कोंडी होते. महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळच सकाळी 11:00 च्या सुमारास
मोकाट जनावरांमुळे मार्ग काढताना टँकर चालकास कसबपणाला लावावे लागले. रस्ते, वाहतूक आणि कोंडी हे सध्या चर्चेचे विषय झाले आहेत. शहरातील रस्त्यांबरोबरच महामार्गावरील वाहतूक कोंडी हा चर्चेचा विषय झाला आहे. शहराच्या दक्षिणेला असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल्स रेसिडेन्सी पार्कसमोर सतत वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी मुंबई आग्रा महामार्गास सुरत नागपूर महामार्ग छेदतो, त्यामुळे महामार्गावरून धावणाऱ्या आणि शहरात येणाऱ्या वाहनांची सतत कोंडी होते. अखेरीस वाहनातील सहसंचालकांना रस्त्यावर येऊन वाहतुकीचे नियमन करावे लागते. त्यानंतर ट्रक आणि अन्य वाहने मार्गस्थ होतात. या ठिकाणी उड्डाण पूल व्हावा अशी वाहन चालकांची मागणी आहे. धुळे शहरातील रस्त्यांचा ताबा मोकाट जनावरांनी घेतला आहे. महापालिकेच्या नियंत्रणात असलेल्या कोंडवाड्याच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे. त्यानंतर मोकाट जनावरांना डांबून ठेवण्यासाठी आणि दंड वसुली करण्यासाठी महापालिकेस अन्यत्र कोंडवाडा करणे गरजेचे आहे. पण संबंधितांना जाहीर नोटीस देऊन आपण आपले कर्तव्य पार पाडत असल्याची मानसिकता महापालिका प्रशासनाची आहे. शनिवारी सकाळी 11:00 सुमारास महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या रस्त्यावर मोकाट जनावरांनी ठाण मांडले होते. महामार्गावरून जाण्याऐवजी शहरात असलेला टँकर या ठिकाणी पोलिसांनी नव्हे तर मोकाट जनावरांनी अडविला. मोठ्या प्रमाणात कोंडी झाली तेव्हा टँकर चालकाने भोंगा आवाजून जनावरांना रस्ता सोडण्याचे आवाहन केले, पण जनावरांनी दाद दिली नाही. अखेरीस या ठिकाणी उभ्या असलेल्या भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मोकाट जनावरांना रस्ता सोडण्यास भाग पाडले, पण एका ठिकाणाहून मार्गस्थ झालेल्या या जनावरांनी पुन्हा पुढे जाऊन वाहतूक कोंडी केलीच. मोकाट जनावरांचा महापालिकेने बंदोबस्त करावा, त्याशिवाय शहरातील वाहतुकीचे नियमन करणे शक्य नाही, असे मत वाहतूक नियंत्रण शाखेच्या कर्मचाऱ्यांचे आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान. युनायटेड 18 फॅक्टरी आउटलेट श्री तिरुपती गार्मेंट्स प्रकाश चित्र मंदिरासमोर पारोळा रोड धुळे. मोबाईल 94214-62974. देशभरात गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना आणि त्यात घटनांमधील कौर्य पाहता धर्मांतर विरोधी कायदा अस्तित्वात आणण्याची मागणी घेऊन धुळ्यात मोर्चा. पंतप्रधान मोदी यांच्यावर टिप्पणी करताना पाकिस्तान परराष्ट्र मंत्री भुट्टो यांनी रक्तातला दोष सांगितला. खासदार डॉ भामरे यांची जळजळीत प्रतिक्रिया. धुळे जिल्ह्यातील 119 ग्रामपंचायतींसाठी रविवारी सरारी 75% मतदान झाल्याचा अंदाज. मतमोजणी 20 डिसेंबरला होणार. ख्रिसमससाठी राजस्थानातील विक्रेत्यांनी सांताक्लॉज, टोपी, जिंगल बेल आणि अन्य साहित्य विक्रीस आणले. यंदा अपेक्षित उलाढाल होण्याची व्यावसायिकांना अपेक्षा. आणि धुळे शहर आणि शहरालगत असलेल्या महामार्गावर वाहतूक कोंडी. महापालिका प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या ताबा सध्या मोकाट जनावरांकडे. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.